सर सरकार से शुरू करते हैं, शुरू करते हैं। हेलो आने एस टी कर्मचाऱ्यांचा गेले महिनाभर जो बेकायदेशीर संप चालू आहे, या संपाच्या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या वतीने फार सहानुभूतीपूर्वक तोडगा काढण्याच्या प्रत्येक पायरीवरती प्रयत्न केला गेला। यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची जी विलिनीकरणाची मागणी आहे, या मागणीच्या बाबतीत देखील राज्य सरकारने आपली भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की या मागणीच्या बाबतीमध्ये मुंबई हायकोर्टाने जी समिती नेमलेली आहे, या समितीची आज देखील बैठक होती आणि या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचं म्हणणं आहे ते त्यांनी मांडावं। वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कामगार आपलं म्हणणं तिकडे मांडतायत, त्याचबरोबर आम्ही एस टी म्हणून देखील आमचं म्हणणं मांडतोय, सरकार देखील आपलं म्हणणं मांडतोय। आणि विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, या मुद्द्याचा निकाल हा 12 आठवड्यात जी मुंबई हायकोर्टाने जी समिती नेमलेली आहे या समितीच्या माध्यमातनंच जो अहवाल येईल, या अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर होईल आणि त्यानंतर राज्य शासन याच्यावरती निर्णय घेईल। सुरुवातीपासून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे की जो अहवाल ही समिती देईल तो अहवाल आम्हाला मान्य असेल, आणि म्हणून विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती जे एस टी कर्मचारी ठाम आहेत त्यांना पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा कमिटीच्या माध्यमातून, हायकोर्टाच्या माध्यमातून या बाबतीमधला निर्णय होईल। तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने या कामगारांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक धोरण अवलंबून त्यांना अतिशय चांगली पगारवाढ दिली। या बाबतीमध्ये ही पगारवाढ फसवी आहे, ह्या पगारवाढ ही फक्त काही दिवसापुरता आहे, ही पगारवाढ परत घेतली जाईल, अशा प्रकारच्या बातम्या काही लोक पसरवत आहेत। मी पुन्हा एकदा सांगतो, या बाबतीतले पगारवाढीचे लेखी आदेश आम्ही काढलेले आहेत आणि त्यामुळे दिलेली पगारवाढ मागे घेण्याचा प्रश्नच घेत नाही, आणि त्यामुळे आम्ही ही पगारवाढ दिलेली आहे। या पगारवाढीच्या बाबतीमध्ये ही पगारवाढ फसवी आहे, अशा प्रकारच्या काही बातम्या कामगारांमध्ये पसरवल्या जातात। माझं म्हणणं अतिशय स्पष्ट आहे, मी पगारवाढीचा तक्ता पहिल्या दिवशी आपल्यासमोर ठेवला होता, त्या तक्त्यामध्ये ज्या काही आकडे आम्ही सांगितलेले आहेत ते आकडे आपल्या पगाराच्या स्लिपमध्ये येणार आहेत। त्यामुळे ज्या दिवशी आपल्याला पगाराची स्लिप मिळेल त्या दिवशी आपल्याला कळेल की आम्ही खरं बोलतो आहे खोटं बोलतो आहे, आणि म्हणून आपल्या माध्यमातून एवढ्या माध्यमांच्या समोर मी आकडेवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळे त्या आकड्यांपासून परत येण्याचा प्रश्न येत नाही। वेगवेगळ्या अफवांचं पीक आलेलं आहे, अफवा अशा आहेत की मुख्यमंत्र्यांना जर 60 दिवस संप चालू राहिला तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो, अशा प्रकारचा कुठलाही कायदा नाही हे मला एसटीच्या कर्मचाऱ्यांना सांगावं लागतं। कारण असं सांगितलं जातं की 60 दिवस हा संप चालला तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल म्हणून सरकार आपलं विलिनीकरण करेल। सरकारचा विलिनीकरणाचा निर्णय केवळ आणि केवळ हायकोर्टाने जमीन दिलेल्या समितीच्या माध्यमातूनच होणार आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांना कृपया कामगारांनी बळी पडू नये। अशी देखील बातमी पसरवली जाते की जे कामगार आज कामावर येत आहेत जर उद्या विलिनीकरण झालं तर अशा कर्मचाऱ्यांना त्या विलिनीकरणमध्ये घेतलं जाणार नाही। ज्या दिवशी विलिनीकरण होईल किंवा विलिनीकरणाचे आदेश ज्या दिवशी सरकार पारित करेल ते कोण 1-2 कामगारांसाठी असणार नाही, ते असले तर सगळ्यांसाठी असतील किंवा सगळ्यांसाठी नसतील। त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारचे चुकीचे आदेश किंवा अशा प्रकारच्या अफवा या फार मोठ्या प्रमाणात कामगारांमध्ये पसरवल्या जात आहेत। बऱ्याच कामगारांना कामावर यायचं आहे परंतु काही ठिकाणी कामगारांना अडवलं जाते, काही ठिकाणी कामगारांच्या घरावर जाऊन त्यांना शिवीगाळ केली जाते,
काही ठिकाणी त्यांना अर्वाच्य भाषेत त्यांना शिव्या घातल्या जात आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. आजही आमचं म्हणणं असं आहे की विलिनीकरणाचा जो आपला मुद्दा आहे या बाबतीमध्ये आपला जो न्याय मागायचा आहे तो आपण मागा, परंतु तो ज्या व्यासपीठावर आहे त्या व्यासपीठावरच आपण तो मागा. त्यासाठी महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला आपण भेटीला धरू नका. आणि म्हणून आज मी महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांशी देखील बैठक घेतली. अधिकाऱ्यांकडनं वेगवेगळ्या भागातली महाराष्ट्रातल्या प्रदेशातल्या सगळ्या या सगळ्या कामगारांची किंवा तिकडच्या परिस्थितीची माहिती घेतली. आणि ह्या सगळ्यांचं एकच मत आहे की साहेब, ज्या पद्धतीने आपण ह्या सगळ्यांना सहानुभूतीपूर्वक बघितलं याचा काही लोक गैरफायदा घेऊ इच्छित आहेत. बऱ्याचशा कामगारांची मानसिकता आहे की पगाराचं आणि पैशाचं नुकसान करून अगोदरच एका बाजूने म्हणतात पगार कमी आहेत आणि दुसऱ्या बाजूने हे आर्थिक नुकसान आमचं होऊ देऊ नका. त्याबाबतीत काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. आणि उद्यापासून म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की अशा प्रकारे जर कोण कामगार येणाऱ्या कामगारांना अडवत असेल तर मला हायकोर्टाने देखील मुभा दिलेली आहे की त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. आजपर्यंत याबाबतीत आम्ही थोडंसं धोरण सौम्य ठेवलं होतं, परंतु याबाबतीमधलं आमचं धोरण अतिशय कडक राहील. जर येणाऱ्या कामगारांना कुणी अडवण्याचा प्रयत्न केला जाईल तर त्यावरती कुठल्याही कोणाचीही पर्वा न करता अतिशय कठोर कारवाई केली जाईल. कठोर म्हणजे कुठली? कठोर म्हणजे कायद्याच्या भाषेत जी कठोरची व्याख्या आहे त्याच्यात कायद्यात जी कठोरात कठोर कलम आहेत त्याचा वापर आम्ही करू. मेस्मा लावणार की नाही मेस्मा संदर्भात आहे प्रश्न. मेस्मा हा कायदा हा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो आणि एसटी ही अत्यावश्यक सेवेमध्ये आहे. आज दिवसभर काही चॅनल्सने हे चालवलेलं आहे की एसटी ही अत्यावश्यक सेवेत नाही, परंतु ते पूर्णपणे चुकीचं आहे. माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती आणि दिलेली माहिती याच्यामध्ये थोडा तफावत आहे. ही जी जो कमोडिटी ॲक्ट होता, एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955, त्याच्या अंतर्गत माहिती मागितली जाते. त्याच्यात तो परिवहन किंवा एसटी ही त्याच्यात नव्हती. परंतु एसेन्शियल सर्व्हिस ॲक्ट जो 1917 आहे, या एसेन्शियल सर्व्हिस ॲक्टमध्ये मेस्मा लागतो. कारण त्याची जी प्रोव्हिजन आहे ती अतिशय स्पष्ट आहे की इन दिस ॲक्ट अनलेस द कॉन्टॅक्ट अदरवाईज रिक्वायर्ड एसेन्शियल सर्व्हिस मीन्स एनी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस फॉर द कॅरेज ऑफ पॅसेंजर ऑर गुड्स बाय लँड ऑर बाय वॉटर विथ रिस्पेक्ट टू विच द स्टेट लेजिस्लेटिव्ह हॅज अ पॉवर टू मेक लॉज. हा कायदा अतिशय स्पष्ट आहे. मेस्मा कायदा हा त्यांना लागू शकतो. त्यामुळे ह्या ज्या काही बातम्या पसरल्या जात आहेत की मेस्मा लागणार नाही, एसटीचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत नाही, एसटी ही अत्यावश्यक सेवा आहे. महाराष्ट्रातली जनतेच्या आज वेटीला ज्या पद्धतीने धरलं जात आहे, ज्या पद्धतीने आज मुलांना शाळा सुरू झाल्या आहेत, ज्या मुलांना कॉलेजमध्ये जायचं आहे, ज्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करायचा आहे, ज्यांना महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या सवलती देतं, ज्या गरिबांचं आज तालुका ते गाव ही जी कनेक्टिव्हिटी जी एसटीची आहे ही आज एसटी कर्मचाऱ्यांमुळे आज तुटलेली आहे, यांच्या संपामुळे तुटलेली आहे. त्यामुळे उद्या जर मेस्मासारखा कडक कायदा लावायचा का यावरती शासन अतिशय गंभीर आहे. याच्यावरती आम्ही विचारविनिमय करतोय, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबतीत, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबतीतला निर्णय आम्ही लवकरात लवकर घेऊ. आज आमची बिलकुल अशी इच्छा नाही आहे की इतक्या कठोर कारवाईला सरकारने जावं, परंतु आमची जबाबदारी लोकांची देखील आहे. ज्या विद्यार्थ्यांचा आक्रोश आम्ही दररोज ऐकतोय, जसं एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही सहानुभूतीचं धोरण स्वीकारलं होतं, तसंच आमचं धोरण महाराष्ट्रातील जनतेच्या बाबतीत देखील आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनतेचा आम्हाला विचार करावाच लागेल आणि या बाबतीतला आम्हाला पुढचा विचार जो करण्याची आमची जी काही प्रक्रिया आहे ती आज मी सगळ्या कर्मचाऱ्यांशी, कायदेशीर तज्ज्ञांशी
या बाबतीत पूर्णपणे आज सल्लामसलत केलेली आहे. या बाबतीत मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही लवकरात लवकर आमचा निर्णय घेऊ. अल्टिमेटम काही कर्मचाऱ्यांना काही अल्टिमेटम देणार का? उद्यापासून होणारी कारवाई कशा प्रकारची असणार? आम्ही आज कुठलाही अल्टिमेटम देणार नाही. त्याचं कारण असं आहे की एक गोष्ट अतिशय स्पष्ट आपल्याला सांगतो की जी कारवाई आम्ही केलेली आहे, आम्ही आजपर्यंत बऱ्याच वेळा हे सांगितलं की संप मागे घेतला तर ही कारवाई आम्ही मागे घेऊ, परंतु आज आपल्या माध्यमातून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना हे सांगतोय की जी कारवाई आम्ही केलेली आहे ती कारवाई आत्ता मागे घेतली जाणार नाही. संप जरी संपला तरी आम्ही कारवाई ताबडतोब मागे घेणार नाही. कर्मचाऱ्यांप्रमाणे नेत्यांवरही मेस्मा लागणार का? कारण बेस्टचा जेव्हा संप झाला होता तेव्हा नेत्यांवर पहिला मेस्मा लागू झाला होता. आता या संपाचा नेता कोणी नाहीये. आता ह्या संपाचा नेता जर असेल, याच्यामध्ये जे कोण भडकवणारे सापडतील किंवा याच्यामध्ये ज्या प्रकारची योग्य ती कारवाई आम्हाला करणं भाग पडेल ती सगळ्या प्रकारची कारवाई करेल, परंतु महाराष्ट्रातील जनतेला आता न्याय देण्याची वेळ आली. आता नेमकी काय स्थिती आहे? किती कर्मचारी कामावर आहे? काय प्रमाण आहे? किती रोज येत आहेत कामावर? या बाबतीत काय? आज साधारण 19,000 कर्मचारी कामावर आहेत आणि जवळपास आज 1,242 गाड्या आज रस्त्यावर धावत आहेत. याच्यामध्ये दररोज वाढ होते आहे आणि त्यामुळे वाढ तर दररोज होते आहे. आम्ही जे कर्मचारी कामावर येत आहेत त्यांना कोणालाही आम्ही कुठलंही बंधन घातलेलं नाही आहे. ते कर्मचारी कामावर येत आहेत त्यांना ज्या कर्मचाऱ्यांना संरक्षण हवं आहे त्या कर्मचाऱ्यांना आम्ही संरक्षण देतोय. परंतु आजपर्यंत जे अडवत होते किंवा जे जाणीवपूर्वक यायला प्रतिबंध करत होते यांच्यावर आम्ही कुठली कारवाई केली नव्हती. आजच्या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर हा एक निर्णय झालेला आहे की हे जे अडवणारे लोक आहेत किंवा हे जे प्रतिबंध करणारे लोक आहेत यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हा संप असाच चालू राहील. जे निलंबित कर्मचारी झाले होते त्यांना तुम्ही बडतर्फ केलं जाणार होतं? पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यांना बडतर्फ केलं जाईल. त्याची कायदेशीर प्रक्रिया असते, ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल. पुढचा टप्पा बडतर्फीचा असणार का? निलंबित झाले, पुढचा टप्पा बडतर्फीचा असणार का? मला असं वाटतं की जो काही कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे तो हळूहळू पूर्ण होतोय. तो जसा जसा पूर्ण होईल तशी तशी कारवाई पूर्ण होईल. म्हणाले की जे भडकवता आहे त्यांच्यावर कारवाई संदर्भात तुम्ही भूमिका मांडणार. आजाद मैदानात जे कोणी सगळे तिथे कर्मचारी त्यांचं नेतृत्व सदावर्ते करत आहे आणि सदावर्तेकडून जी विधानं येत आहेत ते जी भूमिका मांडतायत सरकारची अशी भूमिका आहे का की सदावर्तेंवर ही कारवाई होऊ शकते? म्हणूनच म्हटलं की ह्या बाबतीमध्ये आत्ता कोणाचं नाव घेऊन आम्ही कारवाई करणार नाही. सरकारला जी कारवाई करायची आहे ती सरकार आत्ता करेल. या बाबतीत कोणावर कारवाई करायची, कशी करवायची, ह्याचे आम्ही ॲक्शन प्लॅन तयार करतोय. त्या ॲक्शन प्लॅनचं ज्या वेळेला एक्झिक्युशन होईल त्यावेळेला आपल्याला कळेल. सहभागी झालेले आहेत त्यांची बढती परीक्षेसाठी त्यांना अपात्र ठरवलं आहे का? संपात जे काही कर्मचारी सहभागी झाले त्यांची बढती परीक्षेसाठी त्यांना अपात्र ठरवलं? मला कळला नाही प्रश्न. काही बढती परीक्षेसाठी ज्या पद्धतीने त्यांना अपात्र नाही संपात जे आता तर बढती प्रक्रियेचा प्रश्नच येत नाही. मला असं वाटतं संप चालू आहे. अशी चर्चा आहे की संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात बढती प्रक्रियेमध्ये सहभागी केले जाणार नाही. भविष्यात काय करायचंय हा आजचा विषय नाही आहे. आजचा विषय आज जे संपत आहेत किंवा ह्याच्यापुढे जे काही होणार आहे त्याच्या बाबतीत म्हणतोय आम्ही. भविष्यात काय होईल तो नंतरचा प्रश्न आहे, कोणावर काय कारवाई करायची ती. पण आतापर्यंत आजपर्यंत आम्ही फार सहानुभूतीचं धोरण, एक महिना फार सहानुभूतीचं धोरण अवलंबलं होतं. महाराष्ट्रातील जनता आज प्रश्न विचारायला लागलेली आहे की एक महिना झाला संप मिटत नाही आहे. आम्ही एक कामगारांच्या बाबतीमध्ये फार सहानुभूतीचं धोरण स्वीकारलं होतं, पगारवाढ दिली, त्याबाबतीत चर्चेची दारं खुली ठेवली होती. परंतु केवळ एका मुद्द्यावरती जर सरकारला अडमुटेपणाचं धोरण आणून जर लोकांना जर एसटीपासून परावृत्त केलं जात असेल तर सरकार हे उघड्या डोळ्याने बघू शकत नाही. आम्ही राज्य सरकार म्हणून जी ज्या खाते ज्यांची ज्यांची मदत लागेल त्या सगळ्यांची मदत घेऊ. मी आता आपल्याला तेच सांगितलं की या बाबतीमध्ये
सर्वांशी चर्चा करून ॲक्शन प्लॅन रेडी आहे. ॲक्शन प्लॅन हा काही सांगायचा नसतो, तो ज्यावेळेला ॲक्शन होईल त्यावेळेला आपल्याला कळेल. मी मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी कधी चर्चा करणार आणि पुढचा पाऊल कधी उचलणार, लवकरात लवकर याच्यावरती चर्चा करून पुढचा निर्णय आपल्याला इम्प्लिमेंट झालेला दिसेल. या बाबतीमध्ये जसं कर्मचाऱ्यांची बाजू आहे तशी महाराष्ट्रातल्या गरीब जनतेची देखील बाजू आहे. आज काही लोक काही विद्यार्थी आपल्या शाळेत जाऊ शकत नाही आहेत, काही कॉलेजची मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत, कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही आहेत, काही लोकांना रुग्णालयात जायचं असतं ज्यांना ST हे एकमेव साधन असतं, अशा प्रकारचे देखील मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत, केवळ त्याची नोंद होत नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार हा सगळ्यांनीच केला पाहिजे आणि संप चालू आहे म्हणून त्यांच्यावरती दबाव आहे, म्हणून हा संप मिटणं हे सगळ्यांच्याच हिताचं आहे आणि म्हणून संप लवकरात लवकर मिटला पाहिजे. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून विनंती करतो की सगळ्या कामगारांनी कामावर यावं. आमचे MD देखील आज सगळ्या कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहे आणि एवढं आवाहन करून देखील जर ते आपल्या भूमिकेवर फार ताठ असतील, जर ठाम असतील, तर सरकारला देखील आपली भूमिका अतिशय कठोर करावी लागेल. जो विलिनीकरणाचा संप झाला तिथे इथल्या तेलंगणा सरकारने कर्मचारी ऐकत नव्हते म्हणून कर्मचारी ज्या संघटना होत्या, मान्यताप्राप्त संघटना असो किंवा इतर संघटना, त्यांचेही अधिकार मोडीत काढले. 2 वर्षासाठी सगळ्यांचे अधिकार मोडीत काढले. कर्मचाऱ्यांनी संघटना दोघांनाही आंदोलन करण्याचेही अधिकार ठेवले नाही. ते इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रात होणार आहे की इथल्याही या वेळेला कुठलीही संघटना या आंदोलनात नाहीये, यांचे अधिकार अगोदरच मोडीत निघालेले आहेत. त्यामुळे आम्ही कुठली ऍक्शन घेण्याच्या अगोदर संघटना विरहित हा संप चालू आहे. ज्या कृती समिती बरोबर चर्चा करून मी त्यांचे सगळे प्रश्न जे कृती समितीने मला दिले होते, 28 युनियनची कृती समिती होती, ज्या कृती समितीने माझ्यासमोर जे प्रश्न मांडले होते ते सगळे प्रश्न, कारण कृती समितीने आंदोलन पुकारलं होतं म्हणजे उपोषणाचं आणि त्यांनी माझ्यासमोर प्रश्न ठेवले होते, ते प्रश्न पूर्णपणे त्या दिवशी सोडवले गेले आणि कृती समितीने आपलं आंदोलन मागे घेतलं. कृती समितीने आंदोलन मागे घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे, त्यामुळे कृती समिती मोडीत निघाली या संपामध्ये, त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही. आज मला जे आमच्या अधिकाऱ्यांनी जे काही दाखवून दिलं की हे जे आम्ही काल जे 7,000 रुपये पहिल्या ग्रेडला वाढवून दिले त्याच्या अगोदर आम्ही त्यांचा जो बेसिक जो 28% केला आणि बाकीचे जे अलाउन्सेस आम्ही वाढवले एकंदर आम्ही 9,000 रुपयाची वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही जी ST ची क्षमता होती हे वाढ आज कुठल्याही परिस्थितीत बाकीच्या राज्यांच्या बरोबरीने किंबहुना काही राज्यांपेक्षा पुढे आहे. हे सगळं केलं आहे. काही लोकांची जे वरिष्ठ गटात आहेत त्यांची वाढ काही प्रमाणात कमी झाली आहे. ज्यांचे पगार 50,000 आहेत, ज्यांचे पगार 50,000 पुढे आहेत, या लोकांना काही लोकांना कमी वाढ मिळाली आहे. परंतु त्या बाबतीमध्ये चर्चा करून कुठला योग्य तो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ शकतो. त्यासाठी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती अडवून धरणं हा काही त्याचा मार्ग नाही आहे आणि म्हणून चुकीच्या मार्गाने हे आंदोलन चाललेलं आहे. या बाबतीत मी पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या मार्ग सोडून कामगारांनी कामावर यावं, आपल्या मागण्यावरती जरूर त्यांनी भांडावं, त्याच्या बाबतीत दुमत असायचं काही कारण नाही. विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे, समितीचा अहवाल येईल, त्याच्यावरती त्यांनी कोर्टात भांडावं. नाही बघा, ते काय म्हणतायत याच्यापेक्षा उद्या सरकार काय म्हणेल हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं. त्याच्यामुळे काय कारवाई होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे ही काय आता सांगायची वेळ नाही आहे. परंतु अजूनही आम्ही कुठल्याही टोकाच्या भूमिकेला गेलेलो नाही, जाण्याची इच्छा नाही आहे. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही देखील बांधील आहोत सरकार म्हणून. महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करावाच लागेल. महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला जी ST हे जी काही त्याची जीवनवाहिनी आहे, आम्ही कामगारांच्या बाबतीत फार सहानुभूतीपूर्वक धोरण स्वीकारलं होतं, परंतु आज सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर
थोडंसं धोरण आमचं कठोर होईल याची जाणीव आपल्याला या माध्यमातून करू. धन्यवाद. आधी महामंडळ तोट्यात होतं, आता जो संप वाढतो आहे त्यामुळे आज जवळपास महामंडळाला या संपामुळे 450 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि दररोज दिवसागणित हे नुकसान वाढतंय. हे नुकसान वाढून एसटी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर संप मिटणं हेच एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी आणि एसटीच्या भल्यासाठी हे संप मिटणं हे फार गरजेचं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.